अरे ऐका हो ऐका, दादा मामा नाना ऐका, नाक्यावरचे काका ऐका, ताक दिन दिन ताक दिन दिन ताक दिन ताक, आई माईची व्यथा ऐका, तुमच्या बापाची कथा ऐका, ताक दिन दिन ताक दिन दिन ताक दिन ताक, कीर्तिमंत मूर्तिमंत ऐका, तुमची माझी खंत ऐका, ताक दिन ताक दिन दिन ताक दिन ताक, ढवळ्या पवळ्याची एकच वृत्ती रोज नव्याने तीच आपत्ती, इतिहासाची पुनरावृत्ती वादळ येती रोजच चित्ती, या साऱ्याला अंतही आहे, या साऱ्याला अंतही आहे, आशा मनी जिवंतही आहे, तुमचा माझा एकच ध्यास रोज घडवू नवा इतिहास, पुरुषपणाच्या ओझ्या खाली चिरडून गेले स्त्रीचे जग, तुझे नि माझे दुखरे सत्य, आता तरी डोळे उघडून बघ, मुलगा तुमचा कुलदीपक, तो तुमच्या वंशाचा दिवा, मुलगी मात्र परक्याचं धन, अधपात आणि किती तो वावा, मुलगा तुमच्या वंशाचा दिवा असेल तर मुलगी सुद्धा असते निरंजनातील ज्योत, जी जळते तेव्हा सुद्धा परमेश्वराच्या सगळ्यात जास्त जवळ असते, म्हणून तिचा मान राखा, तिने कसं दिसावं कसं हसावं हे तिला सांगण्यापेक्षा तिने कसं जगावं आणि कसं लढावं हे तिला सांग, आणि म्हणूनच आज मी इथे आली आहे माझी गोष्ट सांगायला, माझ्या हक्काचा न्याय मिळवायला, तुम्हा सगळ्यांना हे सांगायला की निरांजनातील ती शांत ज्योत वेळ आल्यावर वणव्याचंही रूप घेऊ शकते, मी आरोही, लहानपणापासून एका अनाथ आश्रमात वाढले, तिथल्या सगळ्यांनी मला खूप प्रेम दिलं, माया दिली, मला खूप शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, स्वतःचं स्थान निर्माण करायचं होतं, असहाय्य परिस्थितीत जन्माला आले तरी असहाय्य परिस्थितीतच मरायचं नव्हतं, आणि म्हणूनच मी खूप कष्ट केले, गाणं शिकले, नृत्य शिकले, माणूस म्हणून जितकं समृद्ध होता येईल तितकं होण्याचा प्रयत्न केला, एखाद्या साध्या मुलीसारखी माझी सुद्धा अगदी बेसिक स्वप्न होती, स्वतःची ओळख मिळावी, स्वतःचं काम मिळावं, त्या कामावर प्रेम करता यावं, त्या कामाची इतरांना किंमत असावी, आणि तसंच घडलं, मला मी गवसत गेले